इयत्ता पहिली विषय मराठी पान नंबर 46 व आणि ग यांचे दुरेगित लेखन। आज आपण व आणि व ला स्वरचिन्हे जोडून लेखन कसे करायचे ते पाहूया। पहिल्यांदा अक्षर घेऊया व, कसे लिहायचे ते पहा। एक गोल पेन्सिल न उचलता दुरेगी भरून रेष, डोक्यावर रेष, व नीट पहा। व व व व व व व आता व ला स्वरचिन्हे जोडून लेखन करूया। व, व ला आ जोडून वा, व ला ई जोडून वी। पहिली वेलांटी कशी द्यायची नीट पहा। या पद्धतीने इकडे उजवीकडे तिरकी रेष झाली पाहिजे। त्यानंतर व ला दीर्घ ई जोडून वी। दुसरी वेलांटी व ची उभी रेष आणि पुढे दिलेली उभी रेष यावर द्यायची आहे वी। व ला ऊ जोडून ऊ। पहिला उकार गाठ द्यायची नाही, दुरेगीच्या खालून उकाराला सुरुवात करायची आहे ऊ। त्यानंतर व ला ऊ जोडून ऊ। दुसरा उकार या पद्धतीने द्यायचा आहे। उकार देताना एक लक्षात घ्यायचं आहे, अगोदर अक्षर पूर्ण लिहायचं। अक्षर पूर्ण लिहिल्यानंतर दुरेगीच्या खाली उकार द्यायचा आहे। त्यानंतर व ला ए जोडून वे, व ला ऐ जोडून वई। दोन मात्रा देशात, दोन मात्रा देताना व ची जी उभी रेष आहे त्या रेषेवरच दोन्ही मात्रा आला पाहिजेत आणि दोन्ही मात्रा या पद्धतीने द्यायच्या आहेत वई। आता आपण दुरेगीमध्ये ग आणि ग ला स्वरचिन्हे जोडून लेखन पाहणार आहोत। पहिल्यांदा पाहूया ग। एक, दोन, तीन, या तीन स्टेपमध्ये ग लिहायचा आहे। बघा, ग, 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 ग। आता ग ला स्वरचिन्हे जोडून लेखन करूया। पहिल्यांदा ग, ग ला आ जोडून गा, ग ला ऱ्हस्व ई जोडून गी, ग ला दीर्घ ई जोडून गी, ग ला ऱ्हस्व ऊ जोडून गू, ग ला दीर्घ ऊ जोडून गू, ग ला ए जोडून गे, ग ला ऐ जोडून गई। या पद्धतीने तुम्हीही दुरेगीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये याप्रमाणे तुम्हीही दुरेगीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये एक पान भरून ग आणि ग ला स्वरचिन्हे जोडून लिहा।